नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस नोट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन ट्रिक इक्वेशन गणिताबद्दल. चला सुरू करूया. क्वेश्चन पहा, एका शाळेत 84 विद्यार्थी आहेत ज्यामध्ये मुला मुलींचे गुणोत्तर किती आहे? 4 असतील. तर यामध्ये तर अजून 4 मुली शाळेत दाखला घेतात, तर तयार होणाऱ्या मुला मुलींचे नवीन गुणोत्तर काय आहे? एकदम सोपं गणित आहे, जर तुम्ही समजून घ्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. बघा एकूण किती आहेत, 84 विद्यार्थी आहेत ज्यामध्ये मुला मुलींचे गुणोत्तर किती आहे? 4 3 हे मुलींचे आणि मुलांचे. पहा आपण एका गुणोत्तर एक गुणोत्तर काढू आधी, 4 आणि 3 7, आणि हे 7 ने जर 84 भागलं तर आन्सर येतं 12. तर आपल्याला हे 12 हे काय आलं? गुणोत्तर आलं. यामध्ये आपण काय करू, मुलींचे प्रमाण आधी काढून घेऊ. तर 12 × 3 बारत्रिक 36. 36 किती आहे मुली शाळेत, आणि मुलं 12 × 4 बार चौक 8 × 4 हे मुले आहेत. तर त्यांनी पुढं काय दिलं आहे, अजून 4 मुली बघा, अजून 4 मुली जर शाळेत दाखला घेतात तर तयार होणारे मुला मुलींचे नवीन गुणोत्तर काय आहेत? तर 36 आधी मुली आहेत, त्याच्यात प्लस जर 4 केला तर हे 40 होतात मुली. आणि चालेल नवीन गुणोत्तर काय, तर नवीन गुणोत्तर काय होईल? 48 40. तर आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, जवळ याला भागिले 2 करा, किती 24 20. पुन्हा जर भागिले 2 ने दिलं हे किती येतं, हे 12 येतं, हे 10 येतं, याला पुन्हा 2 ने सुद्धा भाग जातो. पहा इथं 6 येतं, हे 5 येतो. तर त्यांनी काय दिलं, नवीन मुला मुलींचे होणार नवीन गुणोत्तर काय आहे? तर याचं नवीन होणार गुणोत्तर काय आहे? 6 5. तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण डेली असेच आम्ही व्हिडिओ नक्की अपलोड करत जाऊ. थँक्स फॉर वॉचिंग.